डेहराडून इथं 18,000 कोटी रुपयांच्या विविध योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण. देशातल्या सर्वात कठीण सीमा क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दल चोखपणे बजावत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार. 5व्या हिंद महासागर संमेलनाला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केलं संबोधित. देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत काल 1 कोटीहून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण, 1,27,00,000 मात्रांचा टप्पा पार. देशात 99,155 रुग्ण उपचाराधीन असून गेल्या 24 तासांमध्ये 8,895 कोरोनाबाधितांची नोंद, तर 6,918 रुग्ण बरे. राज्यात काल 782 नवीन कोरोना रुग्ण, 14 रुग्णांचा मृत्यू, तर 770 कोरोनामुक्त. आणि भारत न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडचा पहिला डाव 62 धावांवर आटोपला, दुसऱ्या डावात आज भारत 2-1 120 धावांवर.